आणि अकोल्यामध्ये पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणारे आमदार नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया. ज्या जिल्ह्याचे आपण पालक झाले तुम्ही ह्या जिल्ह्यात तर आले नाही, घेऊन तुम्हाला पाणी घेऊन येत असताना सध्या आपण साधं आम्हाला भेट सुद्धा दिली नाही. आम्हाला पाणी आमचं पाणी पिण्याचं प्रशासनावर तुम्ही प्रचंड दबाव आणला. काल रात्री पोलीस प्रशासनाची आमची ह्या आमच्या भावना आहेत. आमच्या भागातील 25,000 महिलांनी देवेंद्रजीसाठी हे पाणी पाठवलं की आम्ही जे पाणी पितो तुम्ही प्या, तुम्ही राज्यकर्ते आहात, पालकमंत्री आहात. भावना आंदोलनाची दिशा बदलणार नाही. तुम्ही आम्हाला डिटेन केलं तरी आम्ही जिथं बसू तिथंच बसू, परंतु गृहमंत्र्याच्या दबावामध्ये होते, कारण की आपले पालकमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्र्याचं प्रचंड त्यांच्यावर दबाव होता आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीनं, मी तर म्हणतो पहिली वेळ आहे, आम्हाला डिटेन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनला आम्हाला न्यायला पाहिजे होतं. आम्ही तिथं जायला तयार होतो, आम्ही कारवाईच्या समोर जायला तयार होतो, परंतु त्यांनी आम्हाला डिटेन केलं आणि आमच्या इकडे सोडून दिलं. प्रसार माध्यमातून मीडियाला सांगू इच्छितो मी, देवेंद्रजी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री महिने झाले या जिल्ह्यामध्ये आले नाही. एका अंध महिलेवर इथं बलात्कार झाला आणि सतत पावसामुळे गारपीट झाली. शेतकऱ्यांचं नुसक्यावर येऊन भेट देण्याचं आणि शेतकऱ्याचं सातवण करण्याचं काम केलं नाही. आमचे खासदार माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत साहेबांनी त्या भागातील संपूर्ण दौरा केला. त्या पारसला त्यांनी भेट दिली, शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा त्यांनी भेट दिली, परंतु ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा ह्या जिल्ह्यात दिसले नाहीत. परंतु आता आम्ही काही दिवसांनंतर येत्या 8-10 दिवसातच ह्या जिल्ह्यात महिला ह्या जिल्ह्यातली ह्या विदर्भातली ह्या महाराष्ट्रातली सुरक्षित नाही, म्हणून ह्यांच्या विरोधात आम्ही एक मोठा महामोर्चा, कारण की महिलांवर बलात्कार झाला, महिला त्या सुरक्षित नाही, म्हणून ह्या विरोधात येत्या 4-5 दिवसात 8 दिवसाच्या आत आम्ही इथं एक महामोर्चा काढू. जे हिंदुत्वाचं राजकारण करतात, तुम्ही पहा हिंदुत्वाचं राजकारण करत असताना महिलावर बलात्कार झाल्यावर एकही कोणी भारतीय जनता पार्टीचा नेता पुढे आला नाही, त्यांनी काही पुढाकार घेतला नाही, काही त्यांनी निषेध साधा निषेध व्यक्त केला नाही, काही आंदोलन केलं नाही, नायक त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सात्वनसुद्धा केलं नाही. त्या ठिकाणी कोणी गेले असेल तर आमच्या शिवसेनेच्या महिला गेल्या, आम्हीसुद्धा गेलो, आमचे केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री सावंतसाहेबसुद्धा त्या ठिकाणी जाऊन आले. म्हणून ह्या याच्या विरोधात येत्या लवकरात लवकर महिलांवर अत्याचाराच्या विरोधात ह्या अकोल्यामध्ये एक मोठा महामोर्चा काढण्यात येईल. काल परवा काल सायंकाळी अधिकाऱ्यांशी आमची बैठक झाली असते, तर एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर की बा तुम्ही असं आंदोलन करू नका, हे गृहमंत्री आहेत, तुमच्याही जीवाला धोका आहे, तुम्ही सुरक्षित राहा, आम्हालाही त्रास होते याच्यामुळे, असं काल एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर काल माझ्याशी वैयक्तिक चर्चा केली. नाही नाही, मला तर काही कोणापासून धोका नाही. माझं मत आहे आम्ही काही कशा जीवाच्या धोक्याला भेणारे नाही आहोत. मला सांगा, जर जीवाला कोणी भेलं असतं का जेलात जायला कोणी भेटलं असतं तर आपला देश स्वतंत्रच झाला नसता. भगवान कृष्णाचाही जन्म जेलात झाला होता, गांधीजीही जेलात गेले होते. आम्हाला चोरी छिनालीचा भेव चांगल्या कामासाठी जनतेसाठी जेलात जाण्याची कोणत्याच प्रकारची भीती आम्हाला नाही आहे. हो मला सांगा, देवेंद्रजी कोणता अहंकार आहे त्यांना, कशासाठी अहंकार आहे मला सांगा. जे काम 65% काम पूर्ण झालं त्या कामाला तुम्ही स्थगिती देऊ राहिली, हा कोणता अहंकार आहे, हा कोण कशा लोकशाही आहे. जे जनतेने तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं, देवेंद्रजी अशा पद्धतीनं प्रशासन शासन चालवतात की ते त्यांच्या घरचं त्यांच्या शेतातली हिर आहे आणि त्या शेतातल्या इरीचं पाणी या जनतेला देऊ राहिलं आणि त्यांचं पिकाचं नुकसान होऊ राहिलं, अशा पद्धतीनं देवेंद्रजी वागू राहिले. म्हणजे एखाद्या हिटलर साईसारखे देवेंद्रजी वागतात, परंतु ते शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना ते जोपासत नाही की ज्या जनतेने आपल्याला राज्यकर्ता दिलं, राज्य दिलं, सत्ता दिली. आपल्या देशात लोकशाही आहे, हुकुमशाही नाही, परंतु देवेंद्रजी विसरून गेले. एक प्रकारचं या महाराष्ट्रात या देशात हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालू आहे, लोकशाहीच्या पद्धती नाही. म्हणून येणाऱ्या निवडणुकीतमध्ये निश्चितपणे जनता हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढचा पवित्रा आम्ही 8 दिवस पुन्हा देवेंद्रजीची वाट पाहू. त्यांनी जर ही स्थगिती उठवली नाही तर निश्चितपणे हे टँकर घेऊन आम्ही दिल्लीला नरेंद्र मोदींना भेट देऊ, देशाच्या पंतप्रधानांना घेऊन जाऊ की तुमच्या राज्यात आज रोजी कशा पद्धतीनं जनता पाणी पिते,
तुम्ही पिऊन पा, कारण की ह्या पाण्याला तुमचे राज्यकर्ते, तुमचे ह्या महाराष्ट्रातले नेते जे तुम्ही स्वतःला हिंदुत्वादी समजतात त्या नेत्यांनी आम्हाला स्थगिती दिली आणि जनता कशा पद्धतीनं जनतेच्या किडण्या चालल्या, कशा पद्धतीनं किडण्याचे आजार झालेले आहेत आणि 2000 टीडीएसचं पाणी ह्या महाराष्ट्रात ह्या गावामध्ये लोक पितात, तेच पाणी घेण्यासाठी आम्ही देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा ते पाणी भेट घ्यायला जाऊ आणि टँकर घेऊन इथून दिल्लीला जाऊ. नाही, ते तर त्यांचा बळाचा वापर करतील, परंतु ते आंदोलन आम्ही शांततेच्या माध्यमातून करू. हे आंदोलन आमचं शांततेच्या माध्यमातून होतं. तुम्ही बघा, आज रोजी आम्हाला सकाळी 7:30 वाजता, आमचा 7:00 आम्ही रोज मार्च होतो, 7:30 पोलीस प्रशासनाने आम्हाला डिटेन केलं आणि 8 वाजता त्यांनी आम्हाला जबरजबरीनं उचललं आणि इथं 2 वाजता आणून सोडलं. याच्यात बरेच जण वयोवृद्ध 80 वर्षाचे काही म्हातारे आहेत, 70 वर्षांचे काही म्हातारे आहेत, काही जण शुगरचे पेशंट आहेत, काही जण बीपीचे पेशंट आहेत, परंतु त्यांनी आम्हाला 8 वाजता डिटेन केल्यानंतर 2 वाजतापर्यंत त्यांनी जेवणाची काही व्यवस्था केली नाही. ज्या लोकांना तुम्ही डिटेन केलं, मनामध्ये कोणी बीमार पडलं असतं, चक्कर आले असते, परंतु पोलीस प्रशासनानं कोणत्याही प्रकारची 2 वाजेपर्यंत जेवणा खावण्याची व्यवस्था केली नाही, फक्त पाण्याची व्यवस्था केली. सर्व लोक आतापर्यंत, सर्व उपाशी लोक आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारची पाण्याच्या व्यतिरिक्त व्यवस्था केली नाही. नाही, तो नौटंकी धंदा आहे, तो जे ज्यांनी स्थगिती उठवण्यासाठी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला, त्याचा आधार कार्ड मुंबईचा आहे, त्यांचा ह्या जिल्ह्याची काही संबंध नाही. मुंबईचा आधार कार्ड आहे, मुंबईला राहतात आणि त्यांची ते स्टंटबाजी आहे. ते काही शेतकरी, तिथल्या शेतकरी त्याच्याशी सहमत नाही आहे, कारण की ते पाणी कोणत्या आम्ही उद्योगासाठी आणून नाही राहिलो, शेतकऱ्यांच्याच मुलासाठी पाणी आणून राहिलो. एखाद्या तेलाऱ्या तालुक्यातली मुलगी ह्या 69 गावात दिलीशीन, तिच्यासाठी ते पाणी आणून राहिलो. या 69 गावची एखादी मुलगी त्या तेलाऱ्या तालुक्यात दिलीशीन, तर तिच्या भावासाठी ते पाणी आणून राहिलो. काही उद्योगासाठी पाणी नाही, हे पाणी पिण्यासाठी, आणि पहिला धर्म आहे आपला पाणी पिण्यासाठी. नाही, ते तर प्रक्रिया मुळातच न्यायालयीन प्रकरण चालू आहे तुमच्यासाठी, की संबंधित काही लोक त्या भागातील न्यायालयात गेले होते आरक्षणाच्या विरोधात, परंतु न्यायालयानं त्याला कोणतीही स्थगिती दिली नाही. न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे देवेंद्रजीनं मुळातच स्थगिती द्यायला पाहिजे नव्हती, कारण की जे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे त्याला स्थगितीच देण्याचं काम नव्हतं. परंतु हे सरकार का हे लोक आपल्या पदाचा दुरुपयोग करतात, अतिरेक करतात, हे कोर्टाला बी काही समजत नाही. आमचा मुळातच अकोला महानगरपालिकेचाही प्रश्न आहे 69 खेडी पाणी पुरवठ्यासोबत. फक्त 69 खेडी पाणी पुरवठा हा खारपान पट्टा आहे, अकोला खारपान पट्टा, आणि अकोल्याचंही आरक्षण जे मंजूर केलं होतं त्याच्या विरोधातही हे आंदोलन होतं. आरक्षण ज्यावेळी तात्कालीन मंजूर झालं होतं, देवेंद्रजींनीच त्याला स्थगिती दिली. 1900 कोटीचा प्रस्ताव उद्धवसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये शासनाला महानगरपालिकेसाठी पाठवलेला आहे. आता महानगरपालिकेच्या आम्ही काही काही भागात बैठका घेऊ, कारण की महानगरपालिकेचं जे ग्रामीण भागाचं क्षेत्र वाढलं त्या भागामध्ये जवळपास महिना 15 दिवस पाणी जात नाही. वाहन धरणाचं पाणी ह्याही भागात मिळावं हाही आमचा आग्रह राहणार आहे. आणि राहिली 64 खेडी पाणी पुरवठा योजना, जे पूर्व मतदारसंघ आणि बाळापूर मतदारसंघ दोघांची संयुक्त पाणी पुरवठा योजना आहे, त्या योजनेत असताना 64 खेडी पाणी पुरवठा योजना असताना सुद्धा त्या लोकांना एक महिना पिण्याचं पाणी भेटत नाही. काल परवा मला समजलं, पूर्वचे आमदारसुद्धा शिवकडे बसले होते काही सरपंचांना घेऊन, की ह्या लोकांना महिनाभर पाणी भेटत नाही. पण याचं मूळ कारण असं आहे की पंपिंगचा प्रॉब्लेम आहे, MSEBचा प्रॉब्लेम आहे, आणि जे वांचं धरण आहे त्याला पंपिंगचा प्रश्नच येत नाही, ऑटोमॅटिक त्याचा फोर्स येते. म्हणजे आपली शासनाचं विद्युत MSEBचं बिलही वाचते आणि रोज लोकांना पाणी भेटू शकते. म्हणून 64 खेडी पाणी पुरवठा योजनाही वाहन धरणाहून व्हावी, कारण की वाहन धरण हे अकोल्या जिल्ह्याचं धरण आहे, त्या जिल्ह्यातलं वाहन धरणाचं पाणी बुलढाणा जिल्ह्यात जाते, मग अकोल्या जिल्ह्यात का नसलं पाहिजे. म्हणून 64 खेडी पाणी पुरवठा योजना आणि अकोला महानगरपालिका योजना हे वाहन धरणाहून व्हावी, ह्यासाठी आम्ही जनजागृती करू आणि प्रत्येक लोकांसमोर जाऊ, कारण की लोकांना ह्या विषयी माहीत नसतात की बा वाहन धरणाहून पंपिंग करायचं काम पडत नाही, वाहन धरणाहून आपल्याला रेग्युलर पाणी भेटते. आणि महानचं जे धरण आहे त्याच्याहून पंपिंग करावं लागते, MSEBचं थोडं अडचण निर्माण होते. म्हणून ह्या गोष्टीसाठी आम्ही
64 खेडी गावातल्या लोकांच्याही बैठका घेऊ आणि महानगरपालिकेच्या क्षेत्राच्याही बैठका घेऊ। याच्यानंतर आम्ही पाणी पुरवठ्यासाठी, कारण की पिण्याच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यासाठी ह्या 64 खेडी पाणी पुरवठा योजना, 69 खेडी पाणी पुरवठा योजना आणि महानगरपालिकेतली योजना, ह्यासाठी तिन्ही ठिकाणी वाहन धरणाचं पाणी मिळावं यासाठी आमची भूमिका राहील पुढची। व सरकार घाबरलं असतं, त्यांनी स्थगिती दिली असती, व त्यांनी ते आंदोलन कसं उधळलं गेलं पाहिजे हे भूमिका घेतली, त्यांनी अतिरेकपणा केला। आम्हाला काय शोक होता का 350 किलोमीटर पैदल जायचा? आम्हाला काय शोक होता का पैदल जा म्हणून? आम्हाला तर वाटलं की आम्ही निवेदन देवेंद्रजीला दिलं, दुसऱ्या दिवशी स्थगिती होत होती, पण त्याचा अभ्यासच चालू आहे। एकीकडे हुशार आहेत खूप, पण अभ्यासच करावा लागतात कोणत्याही विषयासाठी त्यांना सतत। मी जनतेचा लोकप्रतिनिधी आहे, मुळातच निवडणुका यासाठीच येतात की मग ते पंचायत समितीची निवडणूक असू द्या का जिल्हा परिषदेची असू द्या का विधानसभेची का आणि लोकसभेची निवडणूक असू द्या, ह्या ज्या निवडणुका होतात जनता आपला प्रतिनिधी त्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या समस्या मांडण्यासाठी विधानभवनामध्ये पाठवतात। ज्या पद्धतीनं एखादी आपली अडचण असली की आपण वकील ठुतो, वकील पत्र देतो, पण वकिलाला पैसे द्यावे लागतात, परंतु आपण जो लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो त्याला आपण मतं देतो। आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या मांडण्यासाठी, आपल्या लोकांच्या पूर्ण करण्यासाठी ह्या निवडणुका होतात आणि लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असते त्या पूर्ण केल्या पाहिजेत, म्हणून माझी जबाबदारी आहे। ह्या लोकांनी मला विधानसभेमध्ये पाठवलं, निवडून दिलं, ह्या लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांना पाणी मिळालं पाहिजे, ह्यासाठी माझी माझी जबाबदारी आहे आमदार म्हणून। परंतु ह्या लोकांना आज पैदल यावं लागलं हे माझी खंत आहे, पण शासन जर असतं तर ही वेळ आली नसती। कारण की तुम्हाला फरक सांगतो, ज्यावेळेस विदर्भाची बैठक झाली होती, उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना तेलारा तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निघाला होता आणि मी म्हटलं होतं त्यावेळेस की भारसाकळे हे आपल्या पक्षाची गद्दारी केलेले भारसाकळे आहेत, तर त्यावेळेस उद्धवसाहेब म्हणाले होते की नितीन, भारसाकळे जरी गद्दारी केलेली असतील पण तिथली जनता आपली आहे, मी मुख्यमंत्री आहे, ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आपला कुटुंब प्रमुख आहे, त्या कुटुंबातला आहे, म्हणून प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आणि त्या कुटुंबाची समस्या निवारण करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून भारसाकडेने जरी गद्दारी केली असेल पण तिथली योजना होणं महत्त्वाची आहे, म्हणून त्यावेळेस उद्धव साहेबांनी ती योजनासुद्धा मंजूर केली। पण हे देवेंद्रजी पा किती फरक आहेत, हे देवेंद्रजी आणि उद्धव साहेबात किती फरक आहेत। उद्धव साहेबांनी आम्हाला समजून सांगितलं असं नसते, आपल्याला जनतेचे प्रश्न सोडा लागतात। मी आज या खुर्चीवर आहो, आज शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहो, प्रत्येक व्यक्तीचा मुख्यमंत्री आहो, आणि हे उपमुख्यमंत्री भारसाकडेंनी पत्र दिलं, त्याच्यावर स्थगिती देऊन दिली। मित्रपक्ष जे आहेत राष्ट्रवादी, ते म्हणतात की जशाचा तशा जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता आली, तुमचं काय म्हणतात? नाही, मला तुमचं मला काही विशेष तुमचा समजला नाही। जशाला तशा उत्तर आम्ही देऊ, सरकार वागलं नाही, ज्या पद्धतीनं ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं हे सरकार वागते त्या पद्धतीने आम्ही करणार नाही। आम्ही सर्वांना सोबत घेऊन जनतेचे प्रश्न सोडवू, सगळ्यांचे कामं करू। तुम्ही कुठे कमी पडले का बापू या संपूर्ण 10 दिवसात एवढ्या? नाही, आम्ही कमी कुठंच नाही पडलो, आम्हाला कमी पाळण्यात आलं की बा आमचं आंदोलन उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला, आम्ही कमी पडलो नाही। आमचे सर्व लोक आम्ही पैदल लोकांच्या पायाला फोळं आले हो, हे दिलीप भाऊच्या पायाला फोळे आले, उमेश भाऊच्या आले, संजीव भाऊच्या आले, सर्वांच्या गंगाधर भाऊच्या पायाला फोळं आले। आम्ही आज तर तुम्हाला सांगतो, आज ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामी होतो धामणदरीला, तिथे एक विद्यालय होतं, त्या विद्यालयात मुक्कामी असतं, त्या महिलाचे शिक्षकाचा आम्हाला फोन आला की आमच्यावर प्रचंड दबाव आहे म्हणे की तुम्ही यांना जागा कशी दिली, अरे जे पैदल लोक चालले त्यांना झोपण्यासाठी जागा कशाला दिली, म्हणून प्रचंड दबाव आहे। तर अशा पद्धतीने ती महिला शिक्षिका माझ्यावर लढली फोनवर की आमच्यावर खूप प्रेशर चालू झालं, आमच्या चौकशा चालू झाल्या, चौकशा कशाचा तर आम्हाला यात्रेकरूंना तिथं आसरा दिला झोप्यासाठी, म्हणून त्यांच्या चौकशा चालू झाल्या। अशा पद्धतीने आज एका महिलांनी तिथल्या शिक्षकांनी मला फोन केला। नाही, हे जे खातं आहे हे मुख्यमंत्र्याकडे नाही आहे,
हे खातं देवेंद्रजीकडे आहे म्हणून आम्ही देवेंद्रजींच्याच घरी गेलो। हे खातं जर मुख्यमंत्र्यांकडे असतो तर आम्ही त्यांच्या घरी गेलो असतो। मला तरी नाही वाटत त्यांचा या विषयाची काही हस्तक्षेप अशी म्हणून, कारण की सरकारच देवेंद्रजी चालू राहिले, भाजप सरकार चालू राहिले। नाही ते असतात पण नाही आहेत, असतात पण नाही आहेत। चला, ठाकरे गटाचे आमदार आहेत नितीन देशमुख, ज्यांनी पायी यात्रा काढली आहे पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर, आणि आज नागपूर अकोला सीमेवर पोलिसांनी काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेतलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।